नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांनी घेतलं मुख्यमंत्र्यांच्या घरातील बाप्पाचं दर्शन. गणरायाची विसर्जन निमित्त पालिका प्रशासन सज्ज. आणि अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांचे यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश. ठाणे जिल्ह्यातील असंख्य पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीला मान देत मंगळवारी वर्षा बंगल्यावर जाऊन श्री गणरायाचं दर्शन घेतलं. यावेळेला ठाणे शहर दैनिक पत्रकारांसह जिल्हा पत्रकार संघ आणि तालुक्यातील पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांसह असंख्य पत्रकारांनी भेट दिली. याप्रसंगी महिला पत्रकारही मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. पत्रकारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी स्वागत केलं. याच दरम्यान मुख्यमंत्री आणि खासदारांनी वेळात वेळ काढून आलेल्या पत्रकारांशी चर्चाही केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अनंत कांबळे, कार्याध्यक्ष विकास काटे, खजिनदार विभव बिरवटकर, सहचिटणीस गणेश थोरात, सदस्य अशोक गुप्ता, पंकज रोडेकर, सचिन देशमाने, ज्येष्ठ पत्रकार दिलीप शिंदे, नामदेव पाषाणकर, अनिल ठाणेकर, नितीन बोरसे, गणेश कुंड, निलेश मंडलिक, संदीप खडीकर, उमेश वांद्रे, गणेश बोयटे, विनोद राय, प्रसाद सकट, अशोक गाग, प्रवीण कामत, किरण गरत, राजेश लोखंडे, लक्ष्मण कनुषिया, योगेश बेडे, जयदास मोरे, रोहिणी दिवाण, अनघा सुर्वे, अनुपमा गुंडे, सारिका साळुंखे, जयश्री शेट्टी, प्रज्ञा म्हात्रे, हेमलता वाडकर, सुचिता बिराजदार, संपदा, नम्रता, शुभम कोळी, प्रेम मोरे, रणजित इंगळे इत्यादी मान्यवर पत्रकार याप्रसंगी उपस्थित होते. 10 दिवसांच्या पाहुणचारासाठी आलेल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्याची घटिका जवळ आली आहे. त्यामुळे आगमनासारखीच गणरायाची विसर्जन मिरवणूकही दणक्यात करण्याची लगबग सुरू आहे. हा संपूर्ण सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी ठाणे महापालिका प्रशासन सज्ज झाले. 10 दिवसांचे बहुतेक मोठे गणपती विसर्जनाला असणार आहेत, त्यामुळे कृत्रिम तलावांसह विशेष करून महाविसर्जन घाटावर चोख तयारी करण्यात आली आहे. विसर्जन घाटाच्या स्वच्छतेपासून ते सुरक्षेपर्यंत सर्व बाबींची पूर्तता झाली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये यंदा 10 दिवसांच्या 40,196 सार्वजनिक तर घरगुती 754 गणपतींची स्थापना झाली आहे. त्यापैकी ठाणे आणि बागळे परिमंडळामध्ये सुमारे 17,457 सार्वजनिक, 271 खासगी गणपतींचा समावेश आहे. या गणपतींसह नजीकच्या मुलुंड, ऐरोली, दिघा इथूनही मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जनासाठी ठाण्याच्या घाटावर येत असतात. त्यामुळे 18,000 श्रींच्या मूर्तींचं विसर्जन गुरुवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी होण्याची शक्यता आहे. हा महासोहळा व्यवस्थितपणे पार पडावा यासाठी पोलिसांसोबत ठाणे महापालिका प्रशासनानंही जय्यत तयारी केली आहे. श्री गणेश मूर्तींचं विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावं या दृष्टिकोनातून पालिकेच्या वतीनं पारसीकृती बंदर, कोलशेत, कोपरी, कळवा पूल, कळवा, बळकुम घाट आणि दिवाघाट असे 9 विसर्जन घाट तयार करण्यात आलेत. पालिका प्रशासन विसर्जन घाटावर येण्या जाण्याचे मार्ग आखून देण्यात आलेत. तसंच श्रींची मूर्ती घाटापर्यंत आणण्याची व्यवस्था केली आहे. पालिकेच्या वतीनं निर्माल्य कलश या व्यवस्थेबरोबरच नागरिकांना श्री गणेश विसर्जन सोहळा पाहता यासाठी विशेष दर्शन व्यवस्था, गणेश भक्तांच्या वाहनांसाठी वाहनतळ, पाणबुडी पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था, वैद्यकीय पथक आणि प्रसादनगृह अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. शिवाय कृत्रिम तलावही सज्ज ठेवण्यात आलेत. इथेही सर्व आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, त्यामुळे भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गृह जिल्ह्यात म्हणजे ठाणे जिल्ह्यातील सुरक्षेचा आढावा घेण्यासंदर्भात विशेष बैठकीचं आयोजन ठाणे पोलीस आयुक्तालयात करण्यात आलं होतं. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळेला जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला. अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद दोन्ही सण एकाच दिवशी आल्यानं पोलिसांवर त्याचा प्रचंड ताण लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यातील सुरक्षा चोख ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. मुस्लिम समाजातील नागरिकांनी ईद ए मिलादच्या मिरवणूक ही अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी काढणार असल्याचा निर्णय घेतल्यानं संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस सुमारे 58 तास सलग ड्युटी करणार आहेत. सुमारे 18,000 पोलीस आणि अधिकारी हे दोन्ही दिवशी जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा चोख राहण्यासाठी अलर्टवर राहणार असून दोन्ही सण आणि मिरवणुका शांतपणे पार पडतील असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. भाविकांची रात्री उशिरानंतर गैरसोय होऊ नये म्हणून यंदा मुंबई लोकलवर 18 विशेष फेऱ्या धावणार आहेत. गुरुवारी मध्यरात्रीनंतर शुक्रवारी पहाटेपर्यंत मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर विशेष लोकलच्या फेऱ्या चालवण्यात येणार असल्याचं रेल्वेनं म्हटलंय.
उद्या आपल्या लाडक्या बापाचं विसर्जन होणार आहे. उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईतील समुद्रकिनारी मुंबई पश्चिम उपनगर आणि मध्य उपनगर या ठिकाणांहून बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात. त्यासाठी रेल्वेकडून प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी देण्यात आली आहे. या भाविकांची रात्री उशिरानंतर गैरसोय होऊ नये म्हणून यंदा मुंबई लोकलवर 18 विशेष फेऱ्या धावणार आहेत. गुरुवारी मध्यरात्रीनंतर शुक्रवारी पहाटेपर्यंत मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर विशेष लोकलच्या फेऱ्या चालवण्यात येणार असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे. আমার নাম সুলতানা খাতুন. আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর. আমার বাচ্চা ইঞ্জেকশন টাইমে নিত. আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইঞ্জেকশন নিতে পারেনি. আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে. তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো. আশাদি আমার বাড়িতে আসলো. আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম. নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো. তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে. আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. त्यात भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना यांच्यात अनेक जागांवर अदलाबदल होण्याची शक्यता आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप शिवसेना यांच्यात बरेच वाद आहेत. मध्यंतरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थीनं हा वाद मिटवण्यात आला, परंतु अद्यापही कुरबुरी सुरूच आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदेच उभे राहतील असा विश्वास मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे. शंभूराज देसाई म्हणाले की श्रीकांत शिंदे हे कल्याणचे विद्यमान खासदार आहेत. शिवसेना भाजपाचे 2024 एकमत आहे. ही जागा श्रीकांत शिंदेच लढवतील. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर ते खासदार होतील असं त्यांनी ठामपणे सांगितले. परंतु ठाण्याची जागा शिवसेना लढवणार की भाजपाला सोडणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावर ठोस उत्तर दिलं नाही. जेव्हा आमचे नेते शिवसेनेच्या जागा किती लढायच्या, कोणत्या लढायच्या याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेण्याचा अधिकार दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र बसतील तेव्हा 48 जागा कुणी कुठून लढायच्या याबाबत जागा वाटप ठरवतील. त्याचप्रमाणे आम्ही शिवसेना भाजपाच्या माध्यमातून सगळ्या जागा जिंकण्याचा प्रयत्न करू असं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. मला फॉर्म्युला काय ठरला याची कल्पना नाही, परंतु कल्याण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आहेत आणि शिवसेनेचे तेच मत आहे आणि भारतीय जनता पक्षाचं तेच मत आहे की 2024 कल्याणची जागा ही शिवसेनाच लढेल आणि विद्यमान खासदार माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरचे खासदार 2024 असतील एवढंच मला पाहिजे. आमदार जितेंद्र आव्हाड हे नेहमी अर्धवट माहिती देऊन त्यांच्या सोयीचा इतिहास सांगत असतात अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली आहे. सोमवारी नागालँडच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्थन दिले. आव्हाड यांनी नागालँडमधील राष्ट्रवादीच्या 7 आमदारांच्या भूमिकेला विरोध केला होता. त्यानंतर आनंद परांजपे यांनी आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. नागालँड येथील विधानसभा निवडणुकीत नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि भाजपा युतीचे 37 आमदार निवडून आले होते. त्यामुळे NDPP नेते नेफ्युरियो मुख्यमंत्री झाले. याच निवडणुकीत राष्ट्रवादीचे 7 आमदार निवडून आले होते. त्यांनी रिओ यांना समर्थन दिलं होतं. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर या सर्व आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्थन दिले. जर आमदारांचं समर्थन होतं तर शपथपत्र का घेतलं नाही असा मुद्दा उपस्थित करत आव्हाड यांनी आमदारांच्या भूमिकेला विरोध केला आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष तथा प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद घेतली. आव्हाड हे नेहमी अर्धवट माहिती देतात, तसंच त्यांच्या सोयीचा इतिहास सांगत असतात असा आरोप परांजपे यांनी केला आहे. तसंच निवडणुकांपूर्वी NDPP आणि भाजपाची युती होती. दोन्ही पक्षांचे 37 आमदार होते. ही संख्या सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेशी होती. तरीही 8 मार्चला राष्ट्रवादीच्या आमदारांनी तेथील नागालँडचे मुख्यमंत्री रिओ यांना पाठिंबा दिला होता. आव्हाड यांनी टीका करताना वस्तुनिष्ठ आणि खरा इतिहास सांगावा असं परांजपे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष खासदार माननीय प्रफुल्ल पटेल साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब आणि नागालँडचे 7 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार यांनी मुंबई इथे
पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार यांना समर्थन जाहीर केलं आणि लगेचच आपल्या सवयीनुसार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी त्या पत्रकार परिषदेवर आक्षेप घेत त्या 7 आमदारांनी नागालँडचे मुख्यमंत्री एन रियो यांना समर्थन दिलं होतं आणि भाजपला दिलं नाही अशा प्रकारचं वक्तव्य केलं. मला माहिती गणेशोत्सवाची सांगता होण्यास केवळ काही तास उरले असतानाच ठाणे खाडीपात्रात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या थेट विसर्जनाच्या मुद्द्यावरून ठाणे महापालिका चांगलीच गोत्यात आली आहे. राष्ट्रीय हरित लवादानं ठाणे महापालिकेला खडेबोल सुनावत केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या गणेशमूर्ती विसर्जन नियमावली 2020 मधील सूचनांचं तंतोतंत पालन करण्याचे आदेश दिलेत. तसंच महाराष्ट्र प्रदूषण मंडळानं ठाणे महापालिका याबाबत काय कार्यवाही करेल याकडे लक्ष ठेवून 2 आठवड्यात अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत. यावर आता पालिका तातडीनं प्रभावी उपाययोजना करते का हे काही तासातच स्पष्ट होईल. 2020 मध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं मूर्ती बनवताना प्लास्टर ऑफ पॅरिस वापरण्यावर बंदी घातली जेणेकरून त्यांच्या विसर्जनामुळे जलस्रोत प्रदूषित होऊ नयेत. थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापरही बेकायदेशीर ठरवण्यात आला. 2020 नंतर आदेशाच्या आधारे अनेक राज्यांनी पुढाकार घेऊन POP मूर्तींच्या संदर्भात कठोर निर्बंध घातले ज्यामध्ये जड धातू मिश्रित रंगांनी रंगवलेल्या गणेशमूर्तींची निर्मिती वाहतूक आणि विक्रीवर बंदी घातली आहे. महाराष्ट्रात सुद्धा यावर्षीपासून बंदीची अंमलबजावणी होणार होती परंतु नव्यानं आलेल्या सरकारनं मतपेट्यांचं राजकारण करत पर्यावरणाबाबत प्रचंड अनास्था दाखवत POP मूर्तींवरील बंदी उठवली असा आरोप याचिकाकर्ते ठाण्यातील पर्यावरण कार्यकर्ते पांथळ समिती सदस्य रोहित जोशी यांनी केला आहे. त्यांनी माहिती अधिकाराखाली ठाणे महापालिकेकडून गणेशोत्सवादरम्यान केल्या जाणाऱ्या सर्व प्रक्रियांची माहिती घेतली. 2019 पासून यावर सातत्यानं पाठपुरावा करून पालिका अधिकाऱ्यांशी सातत्यानं चर्चा करूनही या प्रक्रियेत कोणताही अपेक्षित बदल घडून येत नसल्यानं ठाण्याच्या पर्यावरणासाठी सरते शेवटी राष्ट्रीय हरित लवादात त्यांनी या अनागोंदी कारभाराविरुद्ध दाद मागितली होती. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर 84 महिने परतफेड कालावधी 80% लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांनी घेतलं मुख्यमंत्र्यांच्या घरातील बाप्पाचं दर्शन. गणरायाची विसर्जन निमित्त पालिका प्रशासन सज्ज आणि अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांचे यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल एक आदर्शनगर ओलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666-2131-41. आमचा ईमेल आय डी avazmaza@tvnews.gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.